गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, नाउ वी आर गोइंग टू लर्न अवर नेक्स्ट यूनिट, दैट इज यूनिट नंबर 12, इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। इन दिस यूनिट वी आर गोइंग टू सी सम कॉन्सेप्ट्स व्हिच वी हैव ऑलरेडी सीन एंड द डिफरेंट एक्सपेरिमेंट्स परफॉर्म बाय डिफरेंट साइंटिस्ट, सो दैट वी कैन गोइंग टू एक्सप्लेन सम न्यू कॉन्सेप्ट हियर। या यूनिटमध्ये आपण काही नवीन नवीन एक्सपेरिमेंट्स काही सायंटिस्टनी केलेले जे असतात त्याविषयी पाहणार आणि त्यावरून त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स आहेत ते स्टडी करणार आहोत। त्यावरून त्यांचे ॲप्लिकेशन काय काय होऊ शकतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर हा चॅप्टर जो आहे तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं आपल्याला नावावरून समजते। नावावरून जे समजते आपल्याला ते म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक, म्हणजे ज्या ठिकाणी इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही येत आहे आणि इथे इंडक्शन शब्द वापरलेला आहे, म्हणजे इलेक्ट्रिसिटी आणि मॅग्नेटिझम यांचं जे को रिलेशन आहे ते याआधी आपण बाकीच्या युनिट्समध्ये पाहिलेलं आहे। ओरस्टेड किंवा एम्पियर यांनी जे एक्सपेरिमेंट्स केलेले आहे, एम्पियर्स लॉ वगैरे आपण पाहिलेला आहे, ओरस्टेडचा एक्सपेरिमेंट पाहिलेला, राईट हँड रूल पाहिलेला आहे आपण, त्यामध्ये ह्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या होत्या। तर त्यानुसार त्यातल्या काही गोष्टी तशाच आणखी काही गोष्टी पुन्हा काही सायंटिस्टनी को रिलेट करून जशाप्रकारे मॅग्नेटिझम हे इलेक्ट्रिक करंट पास झाल्यामुळं तयार होते तशाच प्रकारे मॅग्नेट त्याच्यापेक्षा विरुद्ध प्रोसेस, म्हणजे इलेक्ट्रिक करंट पास केल्यावर मॅग्नेटिझम जसं तयार होते तसं मॅग्नेट जर मूव्ह केला तर इलेक्ट्रिक करंट त्यामध्ये तयार होतो का, त्याला इंडक्शन असं म्हणतात, ते पाहिलेलं आहे। तर याचं जे इंटर रिलेशन आहे ते शिकताना याच्या विरुद्ध गोष्ट घडते का, म्हणजे मुवमेंट ऑफ मॅग्नेट प्रोड्युसेस द इंड्यूस्ड करंट जो त्या ठिकाणी तयार होतो असं होते का, ते पाहिलेलं आहे। तर अशा प्रकारे जो करंट त्या ठिकाणी प्रोड्यूस होऊन राहिला तो फॅरेडे नावाच्या एक सायंटिस्ट किंवा त्यानंतर 2-3 सायंटिस्ट होते त्यांच्या एका ग्रुपनी 1831 फॅरेडेनी एक एक्सपेरिमेंट परफॉर्म केला या गोष्टीच्या कनेक्शनसोबत। त्यासोबतच त्यांनी हे सांगितलं की जर आपण एखाद्या ठिकाणी एक मॅग्नेट कन्सिडर केला आणि जर आपण त्याच्यापासून काही अंतरावर एक कॉईल कन्सिडर केली जिला आपण एखाद्या क्लोज सर्किटमध्ये लावलेला आहे, अशा प्रकारे जर आपण एखादी कॉईल कन्सिडर केली तर त्या कॉईलमध्ये प्रोड्यूस होणारा जो करंट आहे त्याची डायरेक्शन किंवा तो किती प्रमाणात प्रोड्यूस होतो हे जर आपण मोजलं तर त्यावरून त्यांनी बऱ्याचशे ऑब्झर्वेशन्स सांगितलेले आहे। ऑब्झर्वेशन्स ऑफ फॅरेडेज लॉ आर लाईक धीस, डायग्राम शोज दी कॉईल विच इज इन क्लोज्ड सर्किट, बरोबर आहे ना, तिथे क्लोज सर्किटमध्ये कॉईल लावलेली आहे आणि तिथे एक गॅल्व्हॅनोमीटर लावलेलं आहे जे गॅल्व्हॅनोमीटर आपल्याला डायरेक्शन ऑफ दी करंट दाखवते आणि तशाच प्रकारे इथे असणाऱ्या करंटची व्हॅल्यू म्हणजे किती प्रमाणात करंट तयार होत आहे ते सुद्धा दाखवते। त्यानंतर बाहेर जे नॉर्थ साऊथ अशा प्रकारचं मॅग्नेट घेतलेलं आहे त्यानुसार त्यामध्ये काय चेंजेस होते ते सुद्धा फॅरेडेनी स्टडी केलेलं आहे। आता आपण त्यातला पहिला जो पॉईंट आहे तो पाहू। पहिल्या पॉईंटनुसार पुस्तकामध्ये आपल्याला 265 पेज नंबरवर हा चॅप्टर सुरू होताना दिसून येतो, याच्यामध्ये ते पॉईंट्स तुम्हाला पाहायचे आहे। जर आपण एखादा मॅग्नेट घेतला तो नॉर्थ साऊथ डायरेक्शनने आपल्याला दिसतो आहे, ॲरो इंडिकेट्स द डायरेक्शन ऑफ द मुवमेंट ऑफ मॅग्नेट दॅट इज इट इज टुवर्ड्स दी कॉईल, म्हणजे या डायग्राममध्ये आपल्याला कॉईलकडे असणाऱ्या कॉईलकडे फिरणाऱ्या अशा प्रकारच्या एका मॅग्नेटला आपण पाहत आहोत, तो कॉईलच्या जवळ आणत आहे मी आणि कॉईल जी आहे त्या कॉईलला दोन्ही बाजूंनी पूर्णपणे क्लोज्ड सर्किटमध्ये आपण कनेक्ट केलेला आहे। तर मला असं दिसते की साऊथ जो आहे तो जर मी मॅग्नेट जो आहे तो आपण कॉईलकडे जर आणला तर कॉईलमध्ये आपल्याला करंट प्रोड्यूस होताना दिसून येतो, त्याला इंड्यूस्ड करंट असं म्हणतात। इंड्यूस्ड शब्दाचा अर्थ समजला आपल्याला, आपण बाहेरून प्रोव्हाइड केलेला नाही तर तो त्या ठिकाणी तयार झालेला आहे अशा प्रकारचा करंट म्हणजे काय झाला, इंड्यूस्ड करंट। तर असा करंट त्या ठिकाणी इंड्यूस होतो किंवा प्रोड्यूस होतो आणि ती जी व्हॅल्यू आहे करंटची ती आपल्याला गॅल्व्हॅनोमीटरमध्ये माहीत पडते। तशाच प्रकारे आपल्याला डायरेक्शन जी आहे त्याची ते पण गॅल्व्हॅनोमीटरच्या सेंट्रल अलाइनमेंट जे गॅल्व्हॅनोमीटर जो असते ते म्हणजे झिरोवर असतो तो लेफ्ट किंवा राईट साईडने आपल्याला डायरेक्शन ऑफ करंट दाखवतो ते सुद्धा माहीत पडते।
आता आपण पहिला पॉइंट आपल्याला असं दाखवते की जर आपण मॅग्नेट टुवर्ड्स दी कॉईल मूव केलं तर कॉईलमध्ये जी डायरेक्शन दिसत आहे, जी डायरेक्शन दाखवलेली आहे कॉईलमध्ये, त्या डायरेक्शननी इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होतो, त्याला आपण इंड्यूस्ड करंट असं म्हणतो. अशाच प्रकारे जर मॅग्नेट मी थोडंसं दूर नेलं त्याच्यापासून, तर त्याच्यामध्ये अपोजिट डायरेक्शननी, मी जी डायरेक्शन दाखवली त्याच्यापेक्षा अपोजिट डायरेक्शननी त्या ठिकाणी काय तयार होतो, इंड्यूस्ड करंट तयार होतो. लक्षात आलं की नाही? त्याचप्रमाणे जर मी आता मॅग्नेटला एका जागेवर ठेवलं आणि कॉईल जर मूव केली, म्हणजे फक्त कॉईलच मूव केली, मॅग्नेटला मूव केलं नाही, तर आपल्याला असं दिसून येते की मॅग्नेट जरी जागेवर ठेवलेला आहे पण कॉईल जर मी मूव केली तर मॅग्नेटिझम जे मॅग्नेटमधून प्रोड्यूस होणारं असते ते कमी जास्त प्रमाणात डिस्टर्ब होते आणि त्यानुसार परत त्या कॉईलमध्ये काय तयार होतो, मॅग्नेट तयार, त्या कॉईलमध्ये मॅग्नेटमुळे करंट तयार होतो, त्याला आपण इंड्यूस्ड करंट असं म्हणतो. इंड्यूस्ड म्हणजे वेळेवर ॲक्शन, कोणत्या तरी ॲक्शनने तयार होणारा करंट, प्रोड्यूस्ड करंट जर आपण प्रोव्हाइड केला तर तो काय झाला, प्रोव्हाइडेड एक्सटर्नल सप्लाय गिवन देन प्रोव्हाइड, इट इज कॉल्ड एज प्रोव्हाइडेड करंट, बट इट इज द प्रोड्यूस्ड करंट. ओके, नाऊ इफ द पोलॅरिटी इज चेंज, म्हणजे जर आपण याची पोलॅरिटी बदलली, आता पोलॅरिटी बदलली म्हणजे आपण नॉर्थ साऊथची पोलॅरिटी, म्हणजे नॉर्थ आणि साऊथ हे जर विरुद्ध दिशेला घेतले आपण जसे पहिले घेतले त्यापेक्षा, तर आपल्याला परत करंटची डायरेक्शन चेंज होताना दिसून येते. त्याचप्रमाणे जर आपण असं पाहिलं की जे करंट आहे तो किती प्रमाणात प्रोड्यूस होतो हे कशावर डिपेंड आहे हे जर आपण पाहिलं, तर आपल्याला असं दिसून येते की मॅग्नेट्यूड ऑफ दॅट इंड्यूस्ड करंट, दॅट मीन्स अमाऊंट ऑफ करंट प्रोड्यूस्ड, इज डिपेंड्स ऑन टू थिंग्स. वन इज स्पीड ऑफ कॉईल, म्हणजे आपण कॉईल किती प्रमाणात मागे आणि पुढे मूव्ह करत आहोत त्याच्या स्पीडवर डिपेंड असते. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण किती प्रमाणात त्याचे टर्न्स घेतलेले आहे. जसं आता मी जी कॉईल घेतलेली त्याच्यामध्ये तुम्हाला 1, 2, 3, 4, 5, 6, 7 टर्न्स दिसतात. 7 टर्न्स वी हॅव, वी कॅन सी हिअर इन द डायग्राम. सो इफ आय हॅव इन्क्रीज द नंबर ऑफ टर्न्स देन डेफिनेटली देअर विल बी इफेक्ट ऑन प्रोड्यूस करंट, म्हणजे त्याच्यावर जो करंट प्रोड्यूस होता त्याच्यावर इफेक्ट होतो आणि कमी जास्त प्रमाणात करंट प्रोड्यूस होतो. म्हणजे करंट किती प्रमाणात प्रोड्यूस होईल हे दोन गोष्टींवर डिपेंड आहे. एक म्हणजे कॉईलच्या मुवमेंटच्या स्पीडवर, त्याचप्रमाणे नंबर ऑफ टर्न्स किती आहे कॉईलमध्ये आपण घेतलेले त्यावर ते डिपेंड करते. अशाच प्रकारे जो इंड्यूस्ड करंट आहे तोपर्यंतच प्रोड्यूस होत राहील जोपर्यंत कॉईल किंवा मॅग्नेटमध्ये रिलेटिव मोशन होत राहील. एकतर कॉईल किंवा मग मॅग्नेट आपण मूव्ह करत राहू तेव्हाच कसं होते, आपण मुवमेंट जर थांबवली तर परत इंड्यूस होणारा करंट जो आहे तो थांबतो. लक्षात आलं की नाही? तर हे सगळं त्याच्या मुवमेंटवर डिपेंड करते, किती प्रमाणात तयार होईल आणि किती वेळ राहील हे पण त्या मुवमेंटवर डिपेंड करते. बरोबर आहे? नाऊ सेम थिंग विल हॅपन वेन इन्स्टेड ऑफ एनी मॅग्नेट वी हॅव टेकन टू कॉईल्स. म्हणजे आता आपण सेम गोष्ट जी आहे ती समजा दोन जर कॉईल्स कन्सिडर केल्या, एका कॉईलच्या जागेवर दोन कॉईल्स घेतल्या आणि मॅग्नेटच्या जागेवर दुसरी कॉईल घेतली समजा, तरीसुद्धा आपल्याला हे पाहायला मिळते. याचे कारण आपण नंतर पाहणारच आहोत की कॉईलमधून जाणारा जो करंट आहे तो मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करेल आणि त्याच्यामुळे दुसऱ्या कॉईलमध्ये त्या मॅग्नेटिक फील्डमुळे करंट इंड्यूस होतो. ते पाहू आपण आता, त्यानंतर परत मी तुम्हाला हे सांगतो. तर तुम्हाला डायग्राममध्ये दोन कॉईल्स दिसतात, कॉईल नंबर 1 अँड कॉईल नंबर 2. कॉईल नंबर 1 इज कनेक्टेड इन सिरीज विथ अ रिओस्टॅट, दॅट इज RH, अँड बॅटरी विथ अ की. ओके, दॅट कॉईल विच इज कनेक्टेड इन सिरीज विथ रिओस्टॅट अँड अदर बॅटरीज ऑल एटसेट्रा इज अ कॉईल नेम्ड ॲज प्रायमरी कॉईल. अँड दी अनदर कॉईल, कॉईल नंबर 2, विच इज कनेक्टेड ऑर द गॅल्व्हनोमीटर इज कनेक्टेड टू दॅट कॉईल. ओके, दॅट कॉईल इज कॉल्ड ॲज सेकंडरी कॉईल. नाऊ इन्स्टेड ऑफ अ मॅग्नेट इफ सेकंड कॉईल इज प्लेस्ड ऑर फर्स्ट कॉईल इज प्लेस्ड वी कॅन से दॅट. म्हणजे जसं आपण याच्या आधीच्या डायग्राममध्ये मॅग्नेट आणि दुसरी एक कॉईल घेतली होती त्याप्रमाणे आता आपण इथे दुसरी कॉईल तर घेतच आहोत, पण पहिल्या कॉईलच्या जागेवर जर मी पहिल्या मॅग्नेटच्या जागेवर जर मी कॉईल घेतली, त्या कॉईलमधून जर मी बॅटरीनी प्रोव्हाइड केलेला करंट पास केला, तर मला असं दिसते की प्रायमरी म्हणजे पहिल्या नंबरच्या कॉईलला जिथे रिओस्टॅट कनेक्टेड आहे त्या ठिकाणी जर मी करंट पास केला, तर करंट पास केल्यानंतर मला
त्या कॉइल मधून पास होणाऱ्या करंट मुळे त्याच्या भोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होताना दिसते, आणि ते जे मॅग्नेटिक फील्ड तयार होते त्याच्या रेंजमध्ये जर मी दुसरी कॉइल ठेवली, म्हणजे ते त्यांचे फेसेस एकमेकांना असे समोरासमोर ठेवलेले आहेत, ते फेसेस दॅट इज फेसेस आर इन फ्रंट इन प्लेस फेसिंग इच अदर, त्याचे जे प्लेन्स आहेत ते एकमेकांच्या समोरासमोर ठेवलेले असेल, तर त्याच्यामधून जो काही करंट पास होईल प्रायमरीमधून, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जो मॅग्नेटिक फील्ड तयार होईल त्याच्या भोवती, ते मॅग्नेटिक फील्डच्या रेंजमध्ये जर दुसरी कॉईल आणली आपण, तर ते मॅग्नेटिक फील्ड त्या दुसऱ्या कॉईलमधून पण पास होईल. समजा आपण असं म्हणू किंवा दुसरी कॉईल त्याच्या रेंजमध्ये आपण आणली, तर त्या कॉईलमध्ये सुद्धा आपल्याला करंट प्रोड्यूस होताना दिसून येतो, आणि तो आपल्याला गॅलोनोमीटरवर शो डिफ्लेक्शन जे काही करते त्यानुसार माहीत पडतो किती प्रमाणात आणि कोणत्या डायरेक्शननी तो प्रोड्यूस होत आहे. बरोबर आहे ना? गॅलोनोमीटर इज द ॲपरेटस विच इज गोइंग टू इंडिकेट द अमाऊंट ऑफ करंट प्रोड्यूस अँड द डायरेक्शन ऑफ करंट. देअरफोर द थ्री ऑब्झर्वेशन्स आर मेड बाय सच टाईप ऑफ अरेंजमेंट. व्हॉट इज द फर्स्ट ऑब्झर्वेशन? फर्स्ट ऑब्झर्वेशन इज दॅट व्हेन सर्किट ऑफ प्रायमरी कॉईल इज ब्रोकन ऑर क्लोज, म्हणजे प्रायमरी कॉईलचं सर्किट म्हणजे की जी आहे ती आपण क्लोज करतो आणि ओपन करतो, सध्या ती ओपन दिसत आहे, आपण जर ती क्लोज केली किंवा ओपन केली म्हणजे जेव्हा आपण त्याच्या सर्किटमध्ये चेंजेस करत आहोत, ते सर्किट आपण कनेक्ट करत आहोत किंवा ब्रेक करत आहोत, असं जेव्हा आपण करत असू त्यावेळेस आपल्याला जी म्हणजे गॅलोनोमीटरमध्ये डिफ्लेक्शन अपोजिट डायरेक्शननी विथ रिस्पेक्ट टू इच अदर अपोजिट डायरेक्शननी होताना दिसून येते, म्हणजे सर्किट कनेक्ट केल्यानंतर की क्लोज केल्यानंतर एका बाजूला आणि की ओपन केल्यानंतर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे केलेलं दिसून येते. हे का होत आहे? कारण की आपण सर्किट क्लोज किंवा ओपन करताना करंट हा एकदम रिड्यूस आणि एकदम इन्क्रीज होतो, म्हणजे चेंज इन करंट होतो, आणि चेंज इन करंट जेव्हा झाला त्यावेळेस त्या कॉईलमधला करंट जर कमी जास्त होत असेल तर त्याच्या थ्रू प्रोड्यूस होणारे जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्याच्या भोवती प्रायमरीच्या भोवती ते पण कमी जास्त होते, आणि कमी जास्त होणाऱ्या त्या मॅग्नेटिक फील्डमुळे दुसऱ्या कॉईलमध्ये काय तयार होतो? करंट तयार होतो. म्हणून आपल्याला गॅलोनोमीटरमध्ये अपोजिटली डायरेक्टेड अशा प्रकारे करंट त्या सर्किटच्या ब्रेक होताना किंवा सर्किटला कनेक्ट होताना दिसून येतो. दुसऱ्या नंबरचं ऑब्झर्वेशन असं आहे की जर आपण त्याच्यामधल्या रिलेटिव्ह मोशनचा जर स्टडी केला की आपण दोन कॉईलपैकी एक कॉईल मूव्ह केली आणि दुसरी कॉईल तशीच ठेवली किंवा दुसरी कॉईल मूव्ह केली एक कॉईल तशीच ठेवली, तरीसुद्धा समजा आपण आता असं कन्सिडर करू की पहिली जी प्रायमरी कॉईल आहे ती प्रायमरी कॉईल मी मूव्ह करतो अवे फ्रॉम द सेकंडरी कॉईल, त्यावेळेस काय होईल मग की याचं जे काही याच्या भोवती तयार होणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे ते थोड्याशा अंतर पास केल्यानंतर थोडंसं कमी प्रमाणात इथे पोहोचेल, म्हणजेच काय मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं, म्हणजे चेंजिंग मॅग्नेटिक फील्डमध्ये मी सेकंड कॉईल ठेवलेली आहे हा त्याचा अर्थ होईल, म्हणून सुद्धा त्या ठिकाणी करंट प्रोड्यूस होतो. सिमिलरली जर आपण प्रायमरी कॉईल तशीच ठेवली आणि सेकंडरी कॉईल जी आहे ती जर कमी असता अंतर करून मूव्ह केली, तरीसुद्धा प्रायमरी कॉईलपासून जेव्हा ती दूर करतो मी त्यावेळेस त्याच्यामध्ये जो चेंज होणारं जे मॅग्नेटिझम आहे मॅग्नेटिक फील्ड आहे ते कमी कमी होताना दिसून येते, परत जवळजवळ येताना पुन्हा वाढताना दिसून येते, म्हणजे चेंज इन मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस अँड व्हेन देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड करंट इज इंड्यूस इन द सेकंडरी कॉईल, असं आपल्याला दिसून येतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की जेव्हा करंट प्रायमरीमधला मी चेंज करतो, बरोबर आहे की नाही, म्हणजे मी जर प्रायमरीमध्ये आता करंट मी बॅटरी थ्रू सप्लाय दिला आणि करंट मी थोडा वाढवत आहे, तर थोडा करंट वाढताना मला प्रायमरीमध्ये जसा करंट वाढत जाईल तसं त्याच्या भोवतीचं जे मॅग्नेटिक फील्ड ते पण त्याची पण स्ट्रेंथ वाढत जाईल, म्हणजे आपण पुन्हा मॅग्नेटिक फील्ड चेंज करतो. म्हणजे आपण तिन्ही पॉईंट्समध्ये जर पाहिलं की पहिल्या पॉईंटमध्ये पाहिलं की आपण सर्किट ब्रेक करतो किंवा जॉईन करतो त्यामध्ये सुद्धा करंट कमी जास्त प्रमाणात पास होतो, सर्किट ब्रेक झाल्यावर झिरो करंट, सर्किट लागल्यानंतर पडत तो वाढत जातो, म्हणजे चेंज इन द मॅग्नेटिक फील्ड त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते चेंज करतो. दुसऱ्या पॉईंटमध्ये सुद्धा आपण कॉईल्स मूव्ह करतो त्यावेळेससुद्धा आपण चेंज इन मॅग्नेटिक फील्ड करतो, कारण की कॉईल मूव्ह झाल्या म्हणजे त्यांच्या भोवती तयार होणारं मॅग्नेटिक फील्ड जे आहे त्याच्यातलं अंतर कमी जास्त होते मॅग्नेटिक फील्डमध्ये जवळ येण्याचं आणि दूर जाण्याचं, म्हणून ते पण चेंज करत आहोत. थर्ड पॉईंटमध्ये जर आपण पाहिलं तिथेसुद्धा आपल्याला असं दिसते की आपण पीमधून म्हणजे प्रायमरी कॉईलमधून जर पास होणारा करंट जो आहे तो जर कमी जास्त केला तर त्याच्या भोवतीचं मॅग्नेटिक फील्डसुद्धा कमी जास्त होते, आणि त्यामुळे त्याच्या रेंजमध्ये येणारी जी सेकंडरी कॉईल आहे त्याच्यामध्ये इंड्यूस होतो करंट, आणि तो करंट आपल्याला जीचं डिफ्लेक्शन जे आहे ते त्यानुसार पाहायला मिळतो. लक्षात आलं की नाही? म्हणजे या सगळ्या ऑब्झर्वेशन्सवरून आणि याच्या आधी जे आपण ऑब्झर्वेशन्स पाहिले
मैग्नेटिक फील्ड ज्यावेळेस आपण मैग्नेटिक फील्ड मध्ये कॉइल ठेवली होती, म्हणजे आपण नॉर्थ साउथ असे दोन पोल्स असणारा बार मॅग्नेट कन्सिडर केलं होतं, तिथे सुद्धा आपण हेच करत होतो। म्हणजेच काय, याचा एक सार आपण जर काढला तर आपल्याला असं एक वाक्य म्हणता येईल की व्हेन देअर इज अ चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स पासिंग थ्रू युनिट एरिया, म्हणजे एखाद्या कोणत्या युनिट एरियामधून मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स किती प्रमाणात पास होते ते आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स किती तयार झालं ते आपल्याला दाखवतं। अशा प्रकारचं मॅग्नेटिक फ्लक्स जर मी चेंज करत आहोत तर त्यामध्ये EMF म्हणजेच करंट जो आहे तो EMF म्हणजेच व्होल्टेज आणि व्होल्टेजमुळे करंट म्हणजेच EMF त्या ठिकाणी प्रोड्यूस होते आणि त्याच्यामुळे आपल्याला करंट प्रोड्यूस होताना दिसून येतो, असा आपण याचं एक वाक्य जे आहे तो सार आपण काढू शकतो। यालाच आपण फॅरेडेज लॉ असं म्हणू, आपण ते आता पाहणार आहोत, आपण पुढच्या याच्यामध्ये ते फॅरेडेज लॉ पाहू।